हाय टेन्शनमध्ये झालेल्या तांत्रिक स्फोटामुळे नाशिकच्या अडगाव परिसरातील अनेक घरांमधील इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्या आहेत. राजे रो हाऊस कॉलनीतील 10 ते 12 घरांमध्ये ऐनदिवाळीत काळोख पसरला आहे. UPS TV वायरिंग इलेक्ट्रॉनिक मोटार तर काहींचे मोबाईलही खराब झाले. वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई संबंधित विभागाने देण्याची मागणी पीडित कुटुंब करत आहेत. MSCB डिव्हिजनचे जे कर्मचारी होते ते काल इकडे आलेले होते. त्यांनी काम केल्यानंतर ती वायर जी होती पहिल्याप्रमाणे ती थोडी खाली घेतली. खाली घेतल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होऊन इथं जवळजवळ 7 ते 8 रोव्स आहे. त्याच्यामध्ये स्फोट असा तयार निर्माण झाला. त्याच्यामध्ये विद्युत उपकरणं जे आमचे ते सगळे खराब झाले. त्यामध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन वगैरे सगळं खराब होऊन गेलेलं आहे, जळालेलं आहे. आणि इंटरनल वायरिंग तर पूर्ण जळालेली आहे. 8 हाऊसपैकी एकूण 7 हाऊसेचं नुकसान झालेलं आहे. आणि या नुकसानीमध्ये गृहोपयोगी वस्तू किंवा TV, फ्रीज आणि स्लॅबचं नुकसान झाले. मोठा स्फोट झाल्यामुळे खूप मोठा स्फोट झाला आणि स्लॅब तुटलेला आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.